हॅलो, सुप्रभात सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं मनापासून स्वागत करते. इथे सकाळचे 6 वाजलेले आहेत. हळूहळू उजेडायला सुरुवात झालेली आहे. आज आहे पाडवा. पाडव्याची तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आजचा पाडवा तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. तर आता इथे मी गाजऱ्या वगैरे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. सगळी रात्रीच साफसफाई तयारी करून ठेवली होती. त्याच्यानंतर ही जी चण्याची डाळ आहे ना, ती मी रात्री भिजत घातली होती. 1/4 किलोला थोडीशी वर आहे ही डाळ. भिजल्यामुळे काय होतं, ती पटकन शिजते. आता इथे पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलं ना की मग मी डाळ शिजायला घालणार. आता इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप 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 समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, हीच ईश्वरची प्रार्थना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त आणि आनंदात जाऊ दे. आता आम्ही गुढी उभारायला घेणार आहोत. करायचा, पूजा वगैरे झालेली आहे. छान गोडी उभारून झालेली आहे. सगळं आवडलेलं आहे. डाळ शिजवून ठेवलेली आहे. फक्त मला पुरण करायचं आहे, आमटी घालायची आहे आणि पोळ्या करायच्या आहे. तर चला, चार वडे. डाळीचं पाणी काढून ठेवलेलं आहे. इथे डाळ निथळ ठेवली आहे. आता फक्त गुळ घालून याचं पुरण करून घ्यायचं आहे. ही निथळ ठेवली होती मग अशी छान आणि शिजली आहे पण मस्त. रात्री भिजत घातल्यामुळे पटकन शिजली, नाही तर लवकर शिजत नाही. आणि हे पाणी काढून ठेवले. आता आमटीला फोडणी देते. मसाले काय काय घेते दाखवते तुम्हाला. 1 चमचा हा घरगुती कांदा लसूण मसाला तो घेतला आहे मी. त्याच्यानंतर आमचा हा जो साधा मसाला असतो हा वर्षभराचा, तो तिखट आहे थोडासा म्हणून तो घेते. 1/2 चमचा तिखट आहे तो खूप म्हणून. घरगुती ही धणा जिरा पावडर. त्याच्यानंतर अगदी थोडीशी कलरला लाल मिरची पावडर आणि हळद. मी आधी हे सगळे मिक्स करून घेते मसाले आणि मगच फोडणी देते डायरेक्ट. बस एवढेच मसाले मी वापरणार आहे कारण की हे घरगुती असल्यामुळे ना याला तिखट पण आपण भरपूर आहे, त्याच्यामुळे मग जास्त मसाल्यांनी झनका मारतो सार आणि मग तसा पोटभर खाल्ला जात नाही. आणि आम्ही तिखट तसंही कमीच खातो त्याच्यामुळे. आता इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात मसाले टाकूया हे सगळे थोडेसे आणि परतूया तेलात चांगले.
मी तेल मुद्दाम जास्त तापून नाही दिलं, तापून दिलं ना जर तेल खूप तापलं ना आणि मग मसाले टाकले ना तर की जळतात मग, म्हणून जास्त नाही तापलं हे तेल. आणि मग हा जो वाटलेला मसाला आहे आपला कांदा लसूण कांदा खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण काळा मसाला मी बऱ्याच वेळेला दाखवला आहे तो टाकायचा. आणि आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं. आमची सार करण्याची पद्धत अशी आहे, तुमच्या भागामध्ये तुम्ही कसा सार करता मला नक्की सांगा कमेंट करून. आमच्याकडे हे पोळ्यांची जी आमटी आम्ही त्याला सार म्हणतो तर ते अशा पद्धतीने बनवतात. आता हे तेल सुटेपर्यंत मी चांगलं परतून घेणार आहे. मीठ टाकते, ते पण परतायचं चांगलं. आणि मी इथे आमटीमध्ये ओतण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ज्या टोपात मी डाळ शिजवली त्याच टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. आमटीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ओतावं लागेल म्हणून. आता मस्त तेल सुटेपर्यंत मी सगळं परतून घेतलं. अगदी तेल सुटलं मसाला ना इतकं छान परतून घेतलं आहे मी, जो 5 ते 7 मिनटं परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये हे जे आपण पाणी काढून ठेवलं होतं डाळीचं ते ॲड करूया. कुकरला पण डाळ शिजते पटकन, काही काही जणं कुकरलाच शिजवतात बायका डाळ, पण मला ना डाळ तर पटकन शिजते पण तिचं जे पाणी निघतं ना ते निघत नाही, म्हणजे पाणी नाही निघत व्यवस्थित डाळीचं. आणि मग तो जो सार आपण आमटी म्हणतो ते बनवतो ना मग त्याला इतकी चव येत नाही जितकी चव डाळ चांगली शिजून शिजून तिचा जो अर्क उतरतो ना ह्या पाण्यामध्ये. आणि त्याची आमटी खाल्ली आणि कुकरला शिजवलेल्या डाळीची आमटी खाल्ली तर दोन्हीमध्ये फरक आहे, खूप फरक आहे. तुम्ही हवं तर कधी पण करून बघा, कारण तुम्ही जी अशी डाळ वरती शिजवाल त्याला थोडासा टाईम लागतो, पण त्या ज्या डाळीची आमटी आहे ना ती खरंच एक नंबर लागते, अप्रतिम लागते. महत्त्वाचं म्हणजे कारण की डाळीच्या पाण्यावर मेन आमटी आहे, त्याच्यामुळे डाळीचं जर पाणी चांगलं अर्क उतरून निघालेलं असेल ना तर ती आमटी खरंच खूप छान बनते. मग मी नेहमी अशीच करते, मी कधीच कुकरला डाळ शिजवत नाही. ज्या दिवशी पोळ्या करायच्या असेल असं कधी अचानक झालंच तर मग डाळ शिजवते कच्चीच, नाही तर मग माहीत असेल तर मग मी आदल्या दिवशी डाळ मी भिजत घालते, म्हणजे अगदी पटकन शिजते भिजलेली असेल तर. आता हे गरम पाणी पण मी ॲड करते याच्यामध्ये. आता इथे मस्त याला आपण 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवर उकळी काढून घेणार आहे. आणि मग उकळी जेव्हा येईल ना तेव्हा त्याच्यावर छान तरी येईल, मग मी दाखवीन तुम्हाला. आता हिला बारीक एकदम गॅसची फ्लेम मी स्लो करणार आहे आणि हिला उकळून देणार आहे. अगदी 10 ते 12 मिनटं मंद गॅसवर छान उकळून देणार आहे. आता इथे मी हे जी आपली डाळ ठेवली होती ना निथळत शिजून त्याच्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे. पाव किलोला थोडीशी वर आहे डाळ. सेम घेतलं आहे डाळ आणि गूळ मी सेम घेतलेला आहे. आमटी झालेली आहे, गॅस बंद केला आहे मी. मस्त 10 ते 15 मिनटं छान उकळत होती आणि घट्ट पण झाली आहे. गॅस बंद केला आहे आणि इथे पुरण पण रेडी आहे, फक्त आता वाटायचं आहे पुरण. आता हिला झाकून ठेवते, सगळी पहिल्यांदा भांडी घासून घेते आणि मग लास्टला पोळ्या करते, कारण की आता सगळा स्वयंपाक झालेला आहे, फक्त पोळ्या बाकी आहेत. पोळ्या करताना दाखवते तुम्हाला. जेवायला घेतलं आणि मग लक्षात आलं तुमच्या लोकांना पुरणपोळीचं जेवायला बोलवायचं आहे. जेवायला या सर्वांनी छान पुरणपोळी जेवतात. प्रथमेश
आणि हा बघा हा सार मस्त आली की नाही तर्री छान. आणि झालंय ओ कसं झालंय सार चांग झालंय ना छान झालंय म्हणतात. तर आता 6 वाजलेले आहेत. प्रथमेश मस्त गुळखोबऱ्याचा निवेद दाखवून गुढी उतरवणार आहे. आणि यावर्षीचा पहिला पाडवा आमच्या ह्या घरातला असा साजरा झाला. व्हिडिओ छोटासा झालेला आहे. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपण पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसह.